रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेषतः दक्षिण रायगड भागात चोरी घरफोडी यासारख्या मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये अलीकडे अचानकपणे वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी तपास करत घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा सर्व समावेशकपणे आढावा घेत सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले. या आधारे हे गुन्हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी यांनी केल्याबाबत ठोस पुरावे प्राप्त झाले आणि त्यावरून या टोळीला पोलिसांनी शिताफीनं गजाआड केलाय. पकडलेल्या आरोपींकडून एकूण 11,23,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सध्या आरोपी हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून त्यांच्याकडे अधिकचा तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण रायगड जो जिल्हा आहे त्या भाग आहे त्यामध्ये महाड, रोहा, गोरेगाव, पाली, माणगाव या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मधल्या काळात मोठ्या प्रमाणावरती घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यांचं डिटेक्शन हे बऱ्याच ठिकाणी झाल्यामुळं आणि एक विशिष्ट कार्यपद्धती अशी त्यात लक्षात आल्यामुळं LCB कडे त्याचा तपास देण्यात आला होता. LCB ने त्याचा समांतर तपास करत यामध्ये मध्य प्रदेश जिल्ह्यातील धार, मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील एक टोळी पकडलेली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 11,23,000 मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यातील 9 घरफोड्या, 3 चोऱ्या, त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे आणि अहमदनगर या ठिकाणच्या सुद्धा घरफोड्या यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत. या टोळीमधील काही सदस्य अजून अटक करायचे आहेत. ते अटक झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की अजून काही घरफोड्या यामध्ये डिटेक्ट होतील.